और शिमला फार्म स्टैंड और हम चाहे एक्टिविटी चालू कर सकते बेसिकली कन्सल्टन्सी करण्यासाठी आपल्याला कुठल्याही ऑफिसची गरज असते तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो आणि एक समजा तुम्ही तुमच्या शेतावर सुद्धा एक ऍग्रीकल्चरचं एक्सपोर्ट हाऊस उभं करू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंटची एवढी गरज नसते तुम्ही तुमच्या गावाचा ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला दाखवला पोल्युशन कंट्रोलच्या काही सर्टिफिकेट वगैरे दाखवले उद्योग आधार असलं आधार कार्ड असलं एक प्रोप्रायटरी फॉर्म दाखवली तरी तुम्ही सहज घरी बसल्या बसल्या एक छोटासा बिझनेस करू शकता आणि कन्सल्टन्सी एक असा बिझनेस आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भांडवलाची गरज लागत नाही बाकीच्या बिझनेस सारखी तुमचं नॉलेज हेच तुमचं भांडवल आहे तुम्हाला फक्त एक टेबल खुर्ची ऑफिस लॅपटॉप याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करावं लागणार नाही हे असं कन्सल्टन्सीचं काम असतं याच्यामध्ये आम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची ऍक्टिव्हिटी करतो आम्ही याच्यामध्ये एक्सपोर्ट करतो ज्या शेतकऱ्यांना माल पाहिजे असते त्यांना आम्ही माल सप्लाय करतो ज्यांना एक्सपोर्ट करायची इच्छा असते आम्ही ट्रेनिंग देतो त्यानंतर एंटरप्रिनरशिप आम्ही कॉलेजला ट्रेनिंग वगैरे देत असतो काही बँका वगैरे असतात ज्या बँका नोडल बँका असतात किंवा आरसीडीचे सेंटर असतात तुमच्या नगरमध्ये तशी सेंट्रल बँक आहे नाशिकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आहे या बँकांना मोठमोठे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आले असतात त्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग देतो त्यानंतर काही कृषी विज्ञान केंद्र असतात आज सकाळी माझं कृषी विज्ञान केंद्र पाळणेज बाबळेश्वर इथं माझं कंटिन्यू लेक्चर असतं माझे केव्हीके मध्ये नाशिकमध्ये रेडिओ टॉकिंग वगैरे या गोष्टीमध्ये माझं काम चालू असतं त्याचबरोबर जेवढे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल एमबीए कॉलेज असेल सिम्बायोसिस वगैरे जे मोठमोठे कॉलेज असतात त्या ठिकाणी मुलांना रिअल केस स्टडी काय असतात या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो त्यानंतर प्रोजेक्ट फायनान्स प्रोजेक्ट रिपोर्ट हे बनवून देण्याचं काम आम्ही करतो समजा काही त्याला पोल्ट्री बनवायचे असेल शेडनेट पॉली हाऊस ऍग्रिकल्चर बिझनेस रिलेटेड कुठले प्रोजेक्ट करायचे असेल त्यांना आम्ही त्यांना मदत करतो आणि लोन सुद्धा त्यांना प्राप्त करून देतो तर याचबरोबर आम्ही काही बाहेर देशामध्ये काही एक्झिबिशन असतात ज्या ठिकाणी एक्सपोर्टरांना आपला माल सप्लाय करायला असतात ठिकाणी आम्हाला जे इम्पोर्टर असतात त्यांना आम्ही वन टू वन कॉन्टॅक्ट करून देतो त्यांचं आम्ही मीडिएटर म्हणून काम करतो की समजा तुम्ही एका देशामध्ये गेला आणि त्या देशामध्ये लँग्वेज हा कुठला बॅरियर करत नाही कारण की इंग्लिश आणि फ्रेंच वगैरे ह्या मोस्टली लँग्वेज बाहेर देशामध्ये बोलल्या जातात पण ही काही एक्सपोर्टमध्ये काही टर्मिनॉलॉजी असतात समजा आपल्या ऍग्रिकल्चर म्हणजे काही टर्मिनॉलॉजी आहे जसं की ॲग्रोनॉमी असेल किंवा क्रॉपच्या काही बॉटनिकल नेम असतात तसे एक्सपोर्टमध्ये काय टर्मिनॉलॉजी असतात की समजा एखादं प्रोडक्ट आहे तुम्हाला डॉक्युमेंट कसे पाठवायचं ते टर्मिनॉलॉजी असतात तुम्ही डॉक्युमेंट अगेन्स्ट पेमेंट्स पाठवा एफ ओ बी पाठवा एल सी पाठवा ह्या डेफिनेशन असतात या डेफिनेशन आपल्याला माहीत पाहिजे याच्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या असतात त्यानंतर शेतकऱ्यांना घेऊन आम्ही काही फॉरेन टूरला पण जात असतो जसं इस्रायल असेल बँकॉक असेल पटाया असेल त्याच्यानंतर दुबई असेल ज्या शेतकऱ्यांना माल सप्लाय करायचा आहे काही लोकांना फिरायला जायचं आहे जनरली तुम्ही तुमच्या शेतांमध्ये कधी बघत असाल की एक कन्सेप्ट आहे की त्याचे काही फॉर्म वगैरे शोधतात कोणाला ट्रॅक्टर पाहिजे कोणाला नांगर पाहिजे किंवा शेतीचे अवजार शोधतात त्याच्यामध्ये एक आणखी एक कृषी विभाग आणखी एक स्कीम काढते की ज्या शेतकऱ्यांना सहलीला जायचं आहे इस्रायल असेल नेदरलँड असेल शेतकऱ्यांना वगैरे घेऊन जातो पण याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे काही नंबर लागत नाही माझ्या शेतकऱ्यांना आम्ही गव्हर्नमेंटपेक्षा कमी खर्चामध्ये आणि चांगली सर्व्हिस देतो हे सुद्धा आम्ही कामा या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर हे असे काही एक्झिबिशन असतात फॉरेनमध्ये इटलीमध्ये असतात फ्रान्समध्ये असतात युरोपमध्ये असतात त्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन जातो आता हे जसे काही मुंबईमध्ये पण काही फॉरेनचे क्लायंट असतात अफगाणिस्तान असेल युरोपचे असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांची इंटरॅक्शन करून देतो त्या ठिकाणी नवीन नवीन प्रोडक्ट आम्ही डेव्हलप करत असतो त्या ठिकाणी नवीन नवीन प्रोडक्टची आम्ही माहिती पण घेत असतो समजा चॉकलेट असेल चॉकलेटचे कुठले प्रोडक्ट म्हणजे काम केलं पाहिजे या ठिकाणी आम्ही सिंगापूर असेल ते आम्ही मागच्या वर्षी दुबई आणि ओमान मध्ये आम्ही हे एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं होतं शिवरुद्र फार्मच्या मार्फत आणि आम्ही ऑक्टोबर मध्ये पण आम्ही टार्गेट करतोय आणि स्पेशली आम्ही विद्यार्थ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणात आम्ही सवलत देणार आहोत त्याच्या शेतकऱ्यांना जायचं असताना एकदम प्रॉफिटमध्ये आम्ही एकदम नफ्यात नफा इतर ट्रॅव्हलिंग एजंटपेक्षा आम्ही चांगली सर्व्हिस करणार आहे
ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन बिझनेस करायचा आहे, इच्छा आहे, तर त्यांना आम्ही घेऊन येणार याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बेसिकली आमचं काम द्राक्ष कांदा याच्यामध्ये चालतं. तर बाहेरचे प्रोडक्ट कशाप्रकारे डिस्प्ले केलेले असतात त्याचे आम्ही फोटो वगैरे टाकलेले आहे. आता हे कोणी एक्सपोर्टर नाही, कोणी नाही, भारत देशामध्ये सर्वसामान्य शेतकरी आहेत. फक्त त्यांची प्रोडक्ट डिस्प्ले करण्याची पद्धत काय वेगळी आहे ही तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल अरे लेडीजच्या हातामध्ये कुठलं फळ तुम्हाला माहिती का कुठलं फळ आहे? कुठलं? पेरू. पेरू. आता पेरूचं कोणी मार्केटिंग करत असतं का? पण तिथले व्हरायटी आहे, तायवानची व्हरायटी आहे, जे फार मोठ्या प्रमाणात प्रोडक्टचं डिस्प्ले करतात आणि प्रोडक्टची मार्केटिंग करतात. लिंब एक्सपोर्ट करतात, हे चायनाची लिंबू आहे, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात जातात. ते ही कॅप्सिकम आहेत, कॅप्सिकमचे वेगळे टाईप आहेत. पण आपल्याकडची कॅप्सिकम शक्यतो करून एक्सपोर्ट होत नाही, ती फक्त दुबईमध्ये जाते. कारण की आपल्याकडे कॅप्सिकम खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेइंग केलेलं असतं, त्याचं शेड्युलिंग व्यवस्थित नसतं. या गोष्टींना सुद्धा फार महत्व आहे. दुबईमध्ये लोक का राहत आहे? दुबई हा एक सेंटर प्लेस झालेला आहे आणि मोठमोठ्या कंपन्यांचे कार्पोरेट ऑफिस दुबईमध्ये आहे. त्यांच्या गव्हर्नमेंटनेच त्यांना एक त्यांच्या इंडस्ट्री किंवा पॉलिसीची एकदम हे केलेलं आहे की त्यांना त्या ठिकाणी बिझनेससाठी एक ऑपॉर्च्युनिटी ओपन करून दिलेली आहे की तुम्ही त्या ठिकाणी या बिझनेस करा. अशा पद्धतीने दुबईमध्ये फ्री ट्रेड झोन आहेत की ज्याने त्या ठिकाणी तुम्हाला काही वेअर हाऊसेस किंवा एखादा तुमचा जो माल असेल, धान्य असेल किंवा एखादा भाजीपाला असेल, कांदा असेल, डाळिंब असेल, त्या ठिकाणी मोठमोठे वेअर हाऊसेस असतात. त्या ठिकाणी तुम्ही तो माल 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने अतिशय मिनिमम कॉस्टमध्ये ते त्या ठिकाणी ठेवू शकतात. तर आमचं त्या ठिकाणी असं प्लॅनिंग पण चालू किंवा शेतकऱ्यांना सुद्धा उपलब्ध करून देण्याच्या. अशा पद्धतीने दुबईमध्ये वेगवेगळ्या बिझनेसच्या पॉलिसी आहेत की कार्बन टॅक्समध्ये किती त्या ठिकाणी किती बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट केले आहेत किंवा बाकी ज्या पॉलिसी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचे नाव शिथिल केलेले आहे. तुम्ही बऱ्याच कंपन्यांचे ऑफिस बघितलेलं असतं की कार्ड वगैरे असतं त्याच्यामध्ये लिहिलं असतं की आवर प्रेझेन्स इन सिंगापूर, हाँगकाँग, दुबई. त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्या मोठमोठ्या कंट्री असतात. ऑफिस म्हणजे सगळ्यांचं एकच ऑफिस असतं. तिथे हे मोठं ऑफिस असतं याच्यामध्ये 10 कंपन्यांचं किंवा 15 कंपन्यांचं एकच ऑफिस असतं. त्या ठिकाणी एक मुलगा असतो, एक मुलगी असते, सगळ्यांचे कॉल रिसिव्ह करायला तोच मुलगा किंवा तीच मुलगी असते आणि सगळ्यांचं ऑफिस एकच असतं. त्याला आता व्हर्च्युअल ऑफिस दुबईमध्ये किंवा सिंगापूर, मलेशियामध्ये अशा ठिकाणचे व्हर्च्युअल ऑफिस ओपन केले असतं. आपण फक्त त्या ठिकाणी एक लायसन्स काढत असतं आणि ते ऑफिस आपण ओपन करू शकतो. तर अशा सुद्धा फॅसिलिटी मोठमोठ्या कंट्रीमध्ये अवेलेबल असतं. हे जे मोठमोठे वेअर हाऊस दुबई म्हणजे फक्त वेअर हाऊसेस आहेत. मोठमोठ्या कंपन्यांची तुम्ही गोडाऊन बघितलेलं असेल, गोडाऊन हे म्हणजे अक्षरशः मी BSc केल्यानंतर मी MBA केलं, 1.5 वर्ष एकदम कंपनीमध्ये काम केलं. त्यानंतर मी आफ्रिकेला जॉबला होतो आणि मी त्या जॉबला असताना माझ्याबरोबर इथे बरेच माझ्या साऊथ इंडियन लोक असेल. माझ्याबरोबर काही जॉब निमित्त काही साऊथ इंडियन लोक होती त्या ठिकाणी होते आणि ते लोक फक्त भात आणि मासे खायचे आणि मी आपली पोळी वगैरे खाणारा माणूस. आता मी काय करायचो, हे जे सगळा जो माल असेल हा दुबईवरच आम्हाला आफ्रिकेला यायचा. मी महिना महिना त्या मोठमोठे कंटेनरमधनं जो किराणा येतो तो दुबईवरच येतो. कारण की याचं मार्केटिंग हे दुबईवरच होतं, दुबईवर रिपॅकिंग होतं. तुमचं इव्हन पॅराशूट तेल असेल, तुमचे बिस्किटचे जे पॅकेट असेल ते रिपॅक होतात आणि त्याच्यावर दुबईमध्ये पार्लेचं उर्दू अक्षरमध्येच नाव कन्वर्ट होतं आणि ते प्रोडक्ट त्या कंट्रीमध्ये त्या नावाने ते डिस्प्ले होतं. प्रोडक्ट तेच त्याच्यामध्ये फक्त पॅकेजिंग त्या दुबईमध्ये फक्त रिपॅकिंगचं सुद्धा काम या कंपन्या करतात. म्हणजे आपला गेलेला माल हा दुबईमध्ये जातो, दुबईवर रिपॅक होतो, रिपॅक केल्यानंतर तो परत युरोपमध्ये जातो. म्हणजे अशा पद्धतीने एक्सपोर्टचं रिएक्सपोर्ट काम हे दुबईमध्ये चालतं आणि या काम हे मोठमोठ्या वेअर हाऊसेसमध्ये होतो. हे मोठमोठे फ्री ट्रेड झोन आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिस अवेलेबल करून दिले जातात. हे वेगळ्या सुपर मार्केटचे फोटो आहेत. म्हणजे आमच्या प्रेझेंटेशनमध्ये फोटो कापड असतात की आम्ही लोकांना दाखवतो की ऍक्च्युअल मार्केट काय आहे.
थेरटिकल या गोष्टी फार वेगळ्या असतात. तर तुम्ही एखाद्या ठिकाणी एक्सपोर्ट केला आणि समजा तुम्ही द्राक्ष केले, कांदे केले, तुम्ही जर एखाद्या पूर्ण सुपर मार्केट मध्ये गेला, बिग बाजार असेल, त्या ठिकाणी एक रॅक लावलेला त्या ठिकाणी सगळा भाजीपाला असतो. पण बाहेर देशामध्ये पण असंच भाजीपाल्यांची एक रॅक असते. समजा शिवरुद्री माणसा म्हणा त्या ठिकाणी गेला आणि तो माल ते काय करते, तो पनीर असतं, ते पनीर असं एक रॅकला 15-20 दिवस असं ते एका एक मांडणी असते, मांडणीवर तसं ठेवलेलं असतं. ते फक्त ते ऑब्झर्व करतं की त्याच्यामध्ये कुठल्या रेफ्रिजरेटर वगैरे याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही, हे प्रोडक्ट किती दिवस टिकतं नॉर्मल टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरला, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करतात की हे हा प्रोडक्ट हा 22 दिवस चांगल्या पद्धतीने टिकला. चांगल्या पद्धतीने टिकला म्हणजे याची शेल्फ लाईफ चांगली आहे, ते प्रोडक्ट ऍक्सेप्ट करतं आपलं प्रोडक्ट, पुढची ऑर्डर आपल्याला मिळत असतात. अशा पद्धतीने हे काम चालतं. असे बरेचसे प्रोडक्ट आहेत. आता यांचे जर तुम्ही रेट बघितले तर 400-500 रुपये फक्त एक एक पनीरचे रेट आहे. आता एक डाळिंबाचा रेट फक्त एवढंच, ऍग्रिकल्चरच्या प्रोडक्टला एक सर्टिफिकेशन लागतं. तुम्ही विचार सुद्धा करणार नाही की 50-100 रुपयाचं कोणी एक डाळिंब खाऊ शकतं का. अशा बरेचसे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये. बटाट्याचा रेट बघा काय डॉलर 80 रुपये किलो. चार मिरच्या आपल्याकडे कोणी घेत असत का? चार मिरच्या सुद्धा तिकडचे लोक घेतात. त्यांची रिक्वायरमेंट ही 5 गोळी. आता भेंडीचा रेट बघा किती, 4-5 भेंड्या बघतो. हिमाल पापडी, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न, अशा म्हणजे काम चालत. आम्ही काही बाहेर सेटलमेंट पण घेत असतो की ज्या आपल्या पणन मंडळ आहे, महाराष्ट्र ऍग्रिकल मार्केटिंग बोर्ड, ते या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या वगैरे टाईप करून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. ते मध्ये बसलेले काही फॉरेन एम्बेसी असतात, ते युरोपमध्ये वगैरे येतात, त्यांनाही मालाची गरज असते. अशा म्हणजे आमचंही काम चालतं. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड यावर तुम्हाला सहज मिळतील. या गोष्टी आम्हाला काही शेतकऱ्यांसाठी आम्हाला काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खेडेगावात पण घ्यावं लागतं आणि मराठीत पण आम्हाला घ्यावं लागतं. ऍक्च्युअली ब्रँडिंग म्हणजे काय कधी पण नाही करत तुम्ही एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये काम करता, तुम्हाला ब्रँडिंग, पॅकेजिंग, ट्रेडिंग या गोष्टीने तुम्हाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तर तुमच्या गोष्टी माझ्यामध्ये सेमिस्टरमध्ये बऱ्याचशे इन्क्लूड केलेल्या असतं बऱ्याच पद्धतीने. तर तुमच्या प्रोडक्टला एक ब्रँड असला पाहिजे, एक लोक तुमच्या प्रोडक्टला एक ब्रँडने ओळखले पाहिजे आणि हीच एक ब्रँडची कन्सेप्ट आहे. आता हा थोडासा महत्वाचा मुद्दा आहे की समजा आपण युरोप किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंटर करायचं असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रदेश सर्टिफिकेट लागतं. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला युरोपमध्ये एंटर करायचं, तुम्हाला ग्लोबल गॅप सर्टिफिकेट हे मस्ट आहे. तुम्ही घेऊन घ्या ग्लोबल गॅप, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला एखाद्या सुपर मार्केट जसं की बिग बाजार, आपल्याकडे बिग बाजार असेल किंवा मोठमोठे जे मॉल असतील त्या ठिकाणी आपले प्रोडक्ट असतात. मेट्रोवरचे मॉल असतात, सुपर मार्केट असतात. तर बाहेर देशामध्ये आपल्या सुपर मार्केटचा माल ठेवायचा असेल तर आपल्याला ग्लोबल गॅप, त्याचबरोबर त्यांचा एसएफ रिलेटेड सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं लागतं. पीआरसी ब्रिटिश रिटेल कॉन्सोर्टियम जे आहे सेफ्टीचं ते सर्टिफिकेट तुम्हाला ठेवावं लागतं. त्यानंतर क्वालिटीचे काही सेफ्टीचे सुद्धा क्वालिटी सेफ्टी सर्टिफिकेशन तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेला रोट्यामध्ये तुमचे नखावर कापलेले पाहिजे, हातामध्ये रिंग नाही पाहिजे, वॉचेस नाही पाहिजे, डोक्यामध्ये तुम्ही एप्रॉन वगैरे या गोष्टी वगैरे पाहिजे, गोष्टी घातलेल्या पाहिजे, ह्या गोष्टी फूड सेफ्टीमध्ये इन्क्लूड होतात आणि या फूड सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागतात. लेबलिंग म्हणजे कुठल्या गोष्टी कुठल्या फूड प्रोडक्ट किंवा फूड प्रोसेसिंग मध्ये लेबलिंगची फार गरज असते. तुमचं प्रोडक्ट काय, तुमच्या प्रोडक्ट मध्ये कुठल्या कुठल्या न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे,
जे प्रोडक्ट तुम्ही त्याची एक्सपायरी डेट काय ते यूज बिफोर किती तारखेपर्यंत तुम्ही वापरले पाहिजे या गोष्टी सगळ्या लेबलिंग मध्ये कन्वर्ट होतात आणि त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. या गोष्टी लेबलिंगला फार महत्व आहे. त्याच्यामध्ये समजा याच्यामध्ये कंट्री ऑफ ओरिजिन एक्सपोर्टर प्रोडक्ट व्हरायटी साईज या तुमच्या प्रोडक्ट मध्ये तुमच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमचं प्रोडक्टचं वेट किती ग्रॉस नेट वेट किती ग्रॉस वेट किती ग्रॉस म्हणजे तुमचं टोटल वेट. नेट वेट म्हणजे फक्त कंटेनर वाला करून राहिलेलं वेट आहे ते तुमचं नेट वेट राहील. त्याच्यामध्ये रिसिव्हर कुठला तुमचा बायर कुठला सेलर कुठला आहे त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये हापूस आंबा असेल बनाना असेल त्याच्यामध्ये असे बॉक्सेस आहेत. तर बनानामध्ये 7 किलो 8 किलो कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार बॉक्सेस असतात. ते बाहेर देशामध्ये टोमॅटोचं पॅकिंग असेल तरी चालत. हे पनेट मध्ये स्ट्रॉबेरी ज्या वेळेस देतात त्याच्यामध्ये पॅकिंग असतं की गोष्टी साईड ओपन असते तुम्हाला ते इझिली विजिबल दिसत पाहिजे. मेश पॅक मध्ये ओनियन पॅक होत असतो. पनेट मध्ये द्राक्ष द्राक्ष पनेट आणि पाऊच मध्ये पण पॅक होत असतात. त्याच्यामध्ये पपया असेल सीताफळ असेल मँगो असेल तुम्ही जाऊ शकता. सफरचंद असेल किंवा एग असेल अशा पॅकिंग चालतात. इव्हन तुमचे फिश असेल मीठ असेल एखाद्या प्रोडक्टचा रॅकिंग करत असेल तर पॅलेट मध्ये काम केलं जात. कंटेनरच्या टाइप रस्त्यात बघत असतात मोठमोठ्या गाड्यांचे वगैरे कंटेनर असतील इव्हन सगळ्याच माळाचे कंटेनर असतात. त्याच्यामध्ये 20 फुटाचा कंटेनर 40 फुटाचा कंटेनर हाय क्यूब कंटेनर त्याचे कंटेनर वन साइड ओपन कंटेनर इव्हन समजा एखाद्या देशामध्ये सर्कस आपला करायची सर्कस नंतर सर्कस मध्ये एखादा हत्ती सिंह वगैरे या कंटेनर मध्ये जातात. एक साइड पिंजऱ्यास असतात एक पॅक केलेलं असतं त्याच्यामध्ये वेगळ्या टाइपचे कंटेनर असतात. पॅक हाऊस असतात त्यांना म्हणतात रिफर कंटेनर. ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट कंटिन्यू 0 डिग्री सेल्सिअस वर 20 ते 25 एक महिना आपल्याला मार्केटमध्ये टिकवायचं असेल त्यावेळेस रिफर कंटेनरमध्ये काम चालतं. द्राक्ष असेल तुमचे फिश प्रोडक्ट असेल मीट प्रोडक्ट असेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये रिफर कंटेनरमध्ये काम चालतं. हा थोडासा आपला पार्ट नाही आहे पण जस्ट आपला इंट्रोडक्शन ठेवलेला आहे. वाळू असेल किंवा ऑइल असेल त्याच्यामध्ये असे त्याचे कंटेनर काम चालतं. अरे कंटेनर सील अरे कंटेनरच्या साईडला 2-3 प्रकारचे सील असतात. अरे हे सीलची परमिशन कशी असते की आता आमच्या नाशिक मध्ये आता आम्हाला ती आयसीडीला परमिशन मिळालेली की ज्या ठिकाणी फॅक्टरी वगैरे असतात आता आमचं कंटेनर नाशिकच्या ओझरवरनं जानेवारी मध्ये एकदा पॅक झालं की ते कंटेनर आले युरोप दुबई मध्ये ओपन होतो. तिची ऑथॉरिटी आता नाशिकला मिळालेली. पूर्वी आम्हाला ते काम करण्यासाठी मुंबईला जावं लागायचं. आता असंच कंटेनरची ऑथॉरिटी पुण्याला पण मिळालेली. पुण्याला एअरपोर्ट वगैरे आहे. या गोष्टी म्हणजे तुमच्या सिलेबस मध्ये आहे तुम्ही जास्त मी सांगणार नाही. तुम्हाला माहिती आहे गोष्टी प्री कोलिंग म्हणजे काय हायड्रो कोलिंग म्हणजे काय फोर्स एअर कोलिंग म्हणजे काय रिपर करण्यामध्ये प्री कुलिंग मध्ये स्ट्रक्चर कसा असतो. तर बेसिकली आम्ही काही शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज उभारण्याचं पण आम्ही काम करत असतो. त्याचा आधी लेआउट घेतो सर्वे घेतो त्यानंतर कोल्ड स्टोरेज उभारण्याचं पण आमचं काम चालतो.
म्हणजे तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये असेल किंवा वेगळ्या प्रोडक्टचं टेम्परेचर, त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी, कुठल्या टेम्परेचरला किंवा कुठल्या ह्युमिडिटीला तुम्ही प्रोडक्ट स्टोअर करू शकता. आय थिंक म्हणजे यांना क्लायमॅटिक आणि नॉन क्लायमॅटिक वगैरे कन्सेप्ट असेल असतील काही तुम्हाला आहेच या गोष्टी. रायटनिंग चेंबर परत त्याच्यात आहे की जे प्रोडक्ट नॅचरली पिकता ते क्लायमॅटिक आणि नॉन क्लायमॅटिक म्हणजे डिफरन्सिएशन होत. नॉन क्लायमॅटिक मध्ये वेगळे प्रोडक्ट आहेत, त्या गोष्टी तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. प्रत्येक प्रोडक्टचं स्टोरेज टेम्परेचर आणि ह्युमिडिटी या गोष्टीला फार महत्व असतं. त्याच्यामध्ये काय होतं की असे बरेच लोक आम्ही बघितलेले की कधी कधी आमच्याकडे आमच्याकडे काही पैसे वगैरे काही नाही, पण काही लोकांकडे खूप पैसा वगैरे असतो. आज नाशिकमध्ये मी असं काही केसेस तुम्हाला काही सांगणार नाही, नाव काही सांगणार नाही, पण मला एक असं एक युक्ती बघितला जे आपल्याला वाटतं की एप्री कुलिंग टेम्परेचर रिलेटिव्ह ह्युमिडिटी या गोष्टीला काय महत्व असतं. अक्षरशः या गोष्टी इतक्या महत्वाच्या की हार्वेस्टिंग ही अर्ली मॉर्निंगला झाली पाहिजे, 10 ते 11 वाजेच्या आतच, जेणेकरून टेम्परेचर लॉसेस होऊन पुढे कुठल्या प्रकारचे हार्मफुल इफेक्ट होणार नाही. मला एक असा माणूस भेटला त्याच्याकडे खूप पैसा वगैरे होता, पॉलिटिकल बॅकग्राऊंड त्याचा चांगला होता, नाखेर त्याने दुपारीच टरबुजाचं हार्वेस्टिंग केलं आणि त्या टरबुज उन्हामध्ये आणलं, कंटेनरमध्ये पॅक केलं आणि त्या कंटेनर दुबईला पाठवला आणि त्या कंटेनर तिथे गेल्यावर सगळं टरबूज फुटून गेले. टेम्परेचर याचा काय महत्व असतं की कुठलं प्रोडक्ट असतं त्या प्रोडक्टला त्याला नॉर्मल टेम्परेचर यावं लागतं. म्हणजे एक्सपोर्ट मध्ये ऍग्रिकल्चर मध्ये ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असतो, त्याच्यामध्ये प्रोडक्ट मध्ये कुठल्या प्रकारचे फंगस नाही, कुठल्या प्रकारचे डिसीज नाही, इन्सेक्ट नाही, पेस्ट नाही, हे सर्टिफिकेट देण्याचं काम फिटोसॅनिटरी डिपार्टमेंट करत असतं. त्यांना ती ऑथॉरिटी असते. समजा तुम्हाला आंबा पाठवायचा आहे, आंबा कुठल्या प्रकारचा फ्रूट फ्लायचा अटॅक नाही, ते सर्टिफिकेट ही ऑथॉरिटी तुम्हाला देते. तुम्हाला द्राक्ष पाठवायचे, द्राक्षावर कुठले डाऊन इम्युनिटी नाही, त्याचा काही बोरी नाही, कुठला अँथ्रॅक्नोज नाही, तर हे काम हे डिपार्टमेंट करते. MRL रिपोर्ट मिनिमम रिसिडी लेवल, तुमचा जो एक्सपोर्टचे जे स्टँडर्ड आहे की कुठल्या केमिकल आहे तर केमिकल हार्वेस्टिंगच्या वापरलं पाहिजे बिफोर द हार्वेस्टिंग. या वेबसाईट तुम्हाला या नॅशनल रिसर्च फॉर ग्रेप्स, नॅशनल रिसर्च फॉर पोमोग्रॅनेट वेगळ्या वेबसाईटवर तुम्हाला याचे रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन मिळतीलच. हे रिपोर्ट दरवर्षी चेंज होत असतात इयरली. त्याच्यामध्ये केमिकलचे बरेच केमिकल बॅन होतात, पुढे जातात, या गोष्टीमध्ये चेंजेस होत असतात. कंट्री ऑफ ओरिजिन, समजा तुमचं प्रोडक्ट आहे आंबा आहे, आंबा हा भारताचा आहे, द्राक्ष भारताचे आहे, तुम्हाला एक सर्टिफिकेट चेंबर ऑफ कॉमर्स देत असत, चेंबर ऑफ कॉमर्स तुम्हाला सर्टिफिकेट. बिल ऑफ लॅडी, बिल ऑफ लॅडी म्हणजे थोडक्यात तुमचा पैसाच आहे, तुमचं प्रोडक्ट जाते आणि त्या प्रोडक्टचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी जाते.